तीन वर्ष होऊन देखील ठाण मानून बसलेल्या आरोग्य अधिकाऱ्यांची तात्काळ बदली करण्याचे आदेश जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी दिलेत. जनता दरबार मध्ये पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी यांच्याबाबत तक्रार करण्यात आली तर पालकमंत्री उदय सामंत यांनी अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांकडून लांजा ग्रामीण रुग्णालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांची झाडझडती घेण्यात आली. रत्नागिरी जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी लांजा ग्रामीण रुग्णालयाला भेट दिली आणि येथील कर्मचाऱ्यांची चांगली झाडझडती घेतली. कामचुकार अधिकारी कर्मचाऱ्यांना फैलावर घेत तीन वर्षांपेक्षा अधिक काळ ठाण मांडून बसलेल्या या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या तात्काळ बदल्या करा असे आदेश देखील जिल्हाधिकारी यांनी जिल्हा शल्य चिकित्सक संघमित्रा फुले यांना दिले. मुंबई गोवा महामार्गावर असलेल्या लांजा ग्रामीण रुग्णालयाची अतिशय दुरावस्था झाली आहे. रुग्णालयात रुग्णांना मिळणाऱ्या अपुऱ्या सोयी सुविधा यांमुळे जनता त्रस्त आहे. याचा पाढा लांजा ग्रामीण रुग्णालय येथे जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी भेट दिल्यानंतर प्रत्यक्ष अनुभवास आलाय. कामचुकार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमुळे तालुक्यातील जनतेला पुरेशा वैद्यकीय सोयी सुविधा मिळत नाहीत ही खंत नागरिकांनी बोलून दाखवल्यानंतर जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी या सर्व वैद्यकीय कर्मचारी अधिकाऱ्यांना फैलावर घेतलं. ग्रामीण रुग्णालयात आलेले क्ष किरणासाठी फिल्म उपलब्ध नसणे किंवा सर्पदंशावरील लस उपलब्ध नसणे तसेच किरकोळ स्वरूपात दाखल होणाऱ्या रुग्णांना रत्नागिरी येथे जाण्याचा सल्ला देणे यांसारख्या लांजा ग्रामीण रुग्णालयाच्या कारभाराचा पाढा नागरिकांनी जिल्हाधिकारी यांच्या समोर मांडल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी या सर्व कर्मचाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली. ग्रामीण रुग्णालयाचा बेजबाबदार कारभार लक्षात घेऊन जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी तात्काळ या ठिकाणी जिल्हा शल्य चिकित्सक यांना पाचारण करण्याच्या सूचना दिल्या. जिल्हा शल्य चिकित्सक संघमित्रा फुले या ग्रामीण रुग्णालयात दाखल झाल्यानंतर जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी लांजा ग्रामीण रुग्णालयात तीन वर्षांपेक्षा अधिक काळ ठाण मांडलेल्या सर्व कर्मचाऱ्यांचा तात्काळ बदल्या करा अशा सूचना त्यांनी त्यांना दिल्या. त्याचबरोबर अन्य सर्व अधिकारी कर्मचारी यांनी देखील आपल्या कारभारात सुधारणा कराव्यात. तालुक्यातील जनतेला चांगल्या वैद्यकीय सुविधा द्या अन्यथा तुमची काही खैर नाही अशा शब्दात देखील त्यांनी कर्मचाऱ्यांची झाडझडती घेतली. कारवाईची बातमी लांजा तालुक्यात पसरताच आता समाधान व्यक्त केलं जात आहे. Thank you.